हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू फूडीज कट्टा। आपल्यापैकी अनेकांना दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ आवडतात आणि त्यापैकीच एक जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आईस्क्रीम। परंतु तुम्ही अशी आईस्क्रीम खाल्लीच का ज्यामध्ये दुधाचा वापरच केला जात नाही? आज आपण अशाच व्हिगन आईस्क्रीमबद्दल जाणून घेणार आहोत। आपण सध्या पाहतो की मार्केटमध्ये अनेक प्रकारचे आईस्क्रीमचे फ्लेवर्स उपलब्ध आहेत, परंतु ही जी आईस्क्रीम आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारे दुधाचा वापर केला जात नाही। तर याची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत आणि ती कशी बनवली जाते पाहूयात। नमस्कार, माझं नाव निखिल। आपला कॅफे हा FC रोडला वैशाली हॉटेलच्या समोर आहे। माझ्या कॅफेचं नाव आहे आईस्क्राफ्ट। आपला हा आईस्क्राफ्ट हे आईस्क्रीमसाठी खूप फेमस आहे। आपण लाईव्ह आईस्क्रीम बनवतो। ह्यामध्येच आपण एक 5 वर्षाआधी चारकोल आईस्क्रीम सुरू केलं होतं, ते खूप फेमस झालं। ह्यानंतरच आता आम्ही विचार केला की आत्ता ट्रेंड हा सध्या व्हिगनचा खूप चालू आहे, तर व्हिगनमध्ये का आईस्क्रीम नको, तर हा आम्ही विचार करून आत्ता व्हिगन आईस्क्रीम स्टार्ट केलं आहे 4 महिन्याआधी। तर आता म्हणजे व्हेज नॉनव्हेज आहे, तर आता अजून एक प्रकार आला आहे तो व्हिगन। तर यामुळे आम्ही विचार करून त्या लोकांना पण काहीतरी आईस्क्रीममध्ये व्हरायटी मिळायला हवी, हा विचार करून आम्ही ते सुरू केलं। ॲक्च्युली माझा जो भाऊ आहे तोही व्हिगनच आहे, त्यामुळे तोही आईस्क्रीममध्ये त्याला जास्त ऑप्शन्स अवेलेबल नव्हते, त्यामुळे मग त्याचाही विचार थोडासा डोक्यात आला होता, त्यामुळे व्हिगन आईस्क्रीम हे चालू केलं। व्हिगन म्हणजे काय? ह्यामध्ये ह्या आईस्क्रीममध्ये प्राणीजन्य पदार्थ कुठलाही येत नाही। जसं की आपण आईस्क्रीममध्ये दूध मिक्स करतो, यामध्ये दुधाला सबस्टिट्यूट जो आहे एक कोकोनट मिल्क आहे, आलमंड मिल्क आहे, तर हे यूज केले जातात त्यामध्ये। तर कुकीजमध्ये पण ज्या बटर वगैरे यूज केले जातात ते विदाऊट बटरच्या पण कुकीज येतात, तर ते आपण यामध्ये यूज करतो। यामध्ये आत्ता सध्या आपल्याकडे 13 वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम आहेत, ते तुम्ही ट्राय करू शकता। व्हिगनमध्ये आत्ता आपल्याकडे आत्ता 13 ऑप्शन्स अवेलेबल आहेत। यामध्ये चॉकलेट, फ्रूट्समध्ये बेरी, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी किंवा हे तिन्ही फ्रूट्स मिक्स करून पण आपण देऊ शकतो। यामध्ये आपलं जे चारकोल आईस्क्रीम फेमस झालं होतं ते पण आम्ही यामध्ये ठेवलेलं आहे। फक्त व्हिगनच नाही तर तुम्ही रेग्युलर आईस्क्रीमही ट्राय करू शकता, तुम्हाला नक्कीच आवडेल, ट्राय करा नक्की। सध्या आईस्क्रीम तुम्हाला कुठेही मिळेल, पण तुम्हाला जर लाईव्ह आईस्क्रीम आणि तेही व्हिगन ट्राय करायचं असेल तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता आमच्या कॅफेमध्ये, तुम्हाला नक्कीच ते आवडेल। आत्ता जो क्राऊड आहे व्हिगनसाठी तो 25 साधारण 25 प्लस जो क्राऊड असतो तो क्राऊड जास्त व्हिगन प्रेफर करतो आहे।